काय म्हटलं इथे कुठपर्यंत त्याने मनोरथ केलं होतं की मी चार चौकाचे घर घेईल आणि त्यानंतर कोणता तरी धनिक मला त्याची रूपवती कन्या विवाहासाठी देईल म्हणजेच इथपर्यंत त्याचं मनोरथ झालं आता पुढे काय करत म्हणतो तो मग एक वर्षानंतर आम्हाला मुलगा होईल आणि त्या मुलाचं नाव मी सोमशर्मा असे ठेवेल आणि जानू चलन योग्य जानू म्हणजे गुडघे आणि तो माझा मुलगा सोमशर्मा गुडघ्यावर चालण्यासारखा योग्य होईल म्हणजे आपण त्याला रांगणे म्हणतो बाळा रांगतं ना सहा सात महिन्याचं झाल्यानंतर जेव्हा माझा मुलगा रांगायला लागेल त्यावेळी मी तिच्यावर ओरडेल ती माझे ऐकणार नाही तिच्यावर म्हणजे पत्नीवर पत्नी मला सोमशर्माला सांभाळण्यासाठी देईल पण मी त्याला घेणार नाही आणि मी त्याच्याकडे तिच्याकडे देईल आणि ती माझं ऐकणार नाही तेवढ्यात कुक्कुरं आगमिष्यती कुक्कुरं म्हणजे कुत्रा कुक्कुरं म्हणजे कुत्रा हे पण मनोरथ करतोय तो की माझ्या मुल मुलगा चालत चालत माझ्याकडे येईल ये। मी माझ्या पत्नीजवळ देईल पण ती माझं ऐकणार नाही आणि तेवढ्यात एक कुत्रा दरवाज्यावर येईल आणि कुत्र्याला तो काठीने मारायला जातो हा पण विचार त्याने मनातच केला त्या कुत्र्याला मी काठी मारेल पण काय होते खरोखरच त्याच्या जो एक काठी पडलेली असते आणि ती काठी झोपेत हा विचार करत असताना खरोच ती ती कृती तो करतो काठी उचलतो आणि मारतो कधीकधी स्वप्नामध्ये पाहणाऱ्या कृती आपण खऱ्या करत असतो स्वप्नात त्या कृती घडत असतात आणि आपण झोपेत असतो स्वप्नात ती कृती करत असतो पण त्या खरोखर आपल्या हातून घडत असतात त्याप्रमाणे हा स्वभावक पण खरोखर काठी उचलतो आणि मारतो पण त्याने मारलेली काठी कुत्र्याला न लागता कुठे लागते त्याने टांगलेल्या त्या कलशाला काठी कलशाला लागते आणि स्वभावकृपण पांडुरता मभवत पांढरा फटपटीत होतो कलश पिठाने भरलेला असतो आणि कृपण हा पांढरा फटपटीत होतो सुभाषित दिलंय आपल्याला बघा अनागतवती चिंताम असंभाव्या करोतीय हो। जो न आलेली चिंता न आलेले संकट संभव करायची इच्छा करतो म्हणजे खरे करण्याची इच्छा करतो तो, तो सोमशर्मा पिता एव म्हणजे सोमशर्मेच्या वडिलांप्रमाणे पांडुरताम शेते पांढरा पटपटीत होऊन झोपतो हा एक वाक्यप्रचार आहे पांडुरताम शेते समजलं तुम्हाला सोमशर्मा जो जन्माला आलेला नाही पण स्वभावकरूपण हा त्याचा पिता इथे म्हटला गेला आणि पांढरा पटपटीत झाला त्याने मिळवलेलं पीठ सगळं वाया गेलं कारण तो केवळ मनोरथ करत होता केवळ मनाने राज्य करत होता क्रिया मात्र त्याच्यामध्ये नव्हती म्हणून म्हणतात की केवळ मनोरथाने कार्य सफल होत नाही क्रियेने कार्य सफल होते हा बोध आपण या कथेतून घ्यायचा आहे हा पॅरेग्राफ जो आपण बघितला परिच्छेद त्या परिच्छेदामध्ये तीन संधी आलेल्या आहेत तोहम विसर्ग विसर्गसंधी अवग्रह आला आहे अवग्रहाच्या जागी असतो अ तत हो अधिक अ इथे सुद्धा अ अधिक अ आ झाला आहे तरी ते संधी झाली तस्य अधिक अह इथे म हलंत काढल्यानंतर अ तयार केला संधी झाली चिंताम अधिक असंभाव्या